मी मदत करू? हार करतेस? म्हणजे प्रयत्न करून बघ. राहू दे, तू नेहमीच असं वागतेस का ग? असं म्हणजे? म्हणजे आपल्याला दुसऱ्याची किती काळजी आहे हे दाखवणं. बसू, आपण ज्या नजरेने जगाकडे बघतो त्या नजरेने जग आपल्याला दिसतं. आता मी कितीही जीव तोडून सांगितलं की मी हे सगळं मनापासून करते, तरी तुमच्या मनात आहे तसंच तुम्ही माझ्याशी वागणार ना? हो, कारण मी असं कुणाच्या बोलण्याला भुलून ठरवत नाही. आणि जोपर्यंत समोरच्याच्या गोड बोलण्यामागचा हेतू मला कळत नाही तोपर्यंत मीही कुणाला सांगत नाही. तू शांतीचं अपूर्ण राहिलेलं व्रत पूर्ण केलंस त्याबद्दल आनंदच आहे मला, पण म्हणून मी तुला सून म्हणणार नाही. कदाचित दिखावा म्हणून सुद्धा हे तू करत असशील. मी मनापासून सांगते आणि खरं सांगते, मी हे व्रत माझ्या कुटुंबासाठी केलंय, तुम्हाला दाखवण्यासाठी नक्कीच नाही. आणि खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायला आले. आभार कशाबद्दल? तुमच्यामुळे मी हे व्रत पूर्ण करू शकले. थँक्स असुबाई. आभार. माझा आहे. हॅलो, बोलतीये? कोण बोलताय? हा बोल ग. काय अगं, मग काय झालं? तूही त्याची पालकच आहेस की? तू का नाही जाऊ शकत पालक सभेला? इंग्लिश बोलता येत नाही म्हणून मग मराठीत बोल. संवाद साधला जाणं महत्वाचं. तू असा न्यूनगंड बाळगलंस तर कसं होईल? बोलता तर आलं पाहिजे ना तुला. मग आणि तुला जर का असं काही वाटत असेल ना, तुला जर असं वाटत असेल ना की तुला इंग्लिश बोलता येत नाही, तर काळजी करू नकोस, मी येते तुझ्या बरोबर. तू कशाला त्याचं वाईट वाटून घेतेस? हो हो, नाही मी प्रयत्न करते. म्हणजे आत्ता सांगू शकत नाही, मला थोडस जरा बघायला लागेल ना वेळ वगैरे काय आहे ती. हो चालेल ना, चालेल, आपण बोलूया, मी करते तुम्हाला कॉल. हो आवडेल, आवडेल, हो नक्कीच आवडेल. मी हो मी प्रयत्न करते. हा हा, ओके ओके, थँक्स. बापरे, काय ग, काय हो, सकाळपासून नुसते फोन्स, कोणाला मदत हवीये, कोणाला सल्ला हवाय. अगं, त्या बायकांना तुझा जर इतका आधार वाटत असेल तर त्या तुलाच फोन करणार ना. ते खरंय विनायक, पण कसं होतंय, काम जास्त आणि वेळ कमी. अरे हो, मला ना आज सखी एकता संस्थेमधून फोन आला होता. अच्छा, काय करते ही संस्था? नवऱ्याने टाकलेल्या बायकांसाठी किंवा ज्या बायकांना नवरे दारू पिऊन मारहाण करतात त्या बायकांसाठी आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्याचं काम ही संस्था करते. पण मग तुला त्यांनी कशाला बोलवलंय? संस्थेच्या मॅनेजरांचं असं म्हणणं आहे की त्या बायकांना माझ्याबद्दल खूप आदर आहे. त्यांना परदेशातली एक ऑर्डर मिळाली आहे. अशा वेळेला जर मी तिथे जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना भेटले, तर त्यांना काम करायचं हुरूप येईल. तर त्याच्याकरता त्यांनी म्हटलं होतं की आलात तर बरं वाटेल. मग वाट कसली बताय, जा ना. नाही, जायचं तर आहेच हो, पण काय होतंय, संध्याकाळी यायला उशीर होईल. आणि आता सासूबाई घरात आहे, त्यामुळे जरा मला थोडस अवघडल्यासारखं होतंय, काय करू कळत नाही. तुम्हाला काय वाटतं? गायत्री, माझ्या मते हे काम जास्ती महत्वाचं आहे. आणि काकूला जाताना सांगून जा, तिलाही बरं वाटेल. त्यांना सांगितल्याशिवाय मी जाईन कवी नाही. ते आहे. पण आता का थांबलेस? निघ ना लवकर, वाजले किती. झालं झालं, चेक करते. हो, त्यांचे पेपर्स पण घेऊन द्यायचे ते. बरोबर, मी येते. हा, अच्छा. मी जरा एका संस्थेच्या कामासाठी बाहेर चालले, मला यायला उशीर होईल तेच सांगायचं होतं तुम्हाला. कुठली संस्था? सखी एकता. तुझं काय काम आहे तिथे? मी तिथल्या बायकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जाते. म्हणजे नक्की काय करायचंय? म्हणजे नक्की काय असं मला नाही सांगता येणार, पण तिथे आयुष्यात कोलमडलेल्या बायका येतात,
आणि त्या पुन्हा आयुष्यात निर्भयपणे उभ्या राहू शकतील असं त्यांना समजावून द्यावं लागतं, ते काम मी करते. पण तुलाच का बोलवलंय तिथे? समोरून फोन करून ते बोलवतात, मग मलाच जावं लागतं ना. परत केव्हा येणार आहेस? उशीर आहे. किती उशीर? नक्की किती वाजणार आहेत हे नाही सांगू शकत मी, पण 7:00 आत घरी यायला हवं. हा रत्नपाखींच्या घराचा नियम तुला माहिती नाही वाटतं? माहिती आहे, पण 7:00 नाही जमणार. 7:30-8 होतील. 7:30 की 8? 8. जेवायच्या वेळेपर्यंत येईन. आजचा दिवस सूट देते तुला, पण पुन्हा उशीर झालेला मला चालणार नाही. येते मी. काकूआजी, काकूआजी तुम्ही काय केलं? तुम्ही चक्क त्यांना सूट दिली हो? आणि जर तुम्ही त्यांच्याबरोबर असं वागत राहिला तर त्या बिघडतील नाही का? अगं समाजसेवेचं काम आहे म्हणाली ना, म्हणून पण जास्त ताणून धरलं नाही. काकूआजी समाजसेवा वगैरे काही नाही आहे, ढोंगीपणा आहे, ढोंगीपणा. घरातली कामं करायला नको ना, म्हणून असं समाजसेवेच्या नावाने बाहेर जायचं. काकूआजी कसं आहे ना, घरातल्या कामाचा कंटाळा आला ना की कुणाचा तरी फोन आला असं नाटक करतात आणि मग अशा घराबाहेर पडतात. हो, या घरात आल्यापासून तिचं हे असं वागणं आहे? नाही हो, आम्ही मध्ये सासूसून मेळावा घेतला होता ना, म्हणजे माझी आणि कॅशचीच कल्पना होती ही, पण ह्यांनी आणि मीराने तिथे मिरवलं. मग काय केलं लोकांनी कौतुक, वर्तमानपत्रात फोटोही आले होते छापून. मग काय झाले आमच्या सासूबाई समाजसेविका. आणि सोशल वर्क म्हटल्यावर आबा काही नाही म्हणणार आहे का? म्हणजे काय, कधीही या आणि कधीही जा, बस आपलंच घर आहे. त्यांचं असं घराकडे सतत दुर्लक्ष व्हायला लागलं म्हणून तर आलो ना आम्ही तुमच्याकडे. रत्नपारखींच्या घराचा नियम आहे, सगळ्यांनी 7:00 घरी यायचं आणि 9:00 जेवायला बसायचं. काकूआजी काहीतरीच काय बोलताय? आमच्या सासूबाईंच्या राज्यात असं काहीही घडत नाही. त्या स्वतः 7:00 घरी आल्या म्हणजे मिळवलं. तुम्ही म्हणताय तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. या घराची शिस्त बिघडलेली मला अजिबात चालणार नाही. काकूआजी त्यासाठी त्या घराच्या बाहेर पडल्यावर नक्की काय काय करतात, कुठे जातात, कुणाशी बोलतात हे कळलं पाहिजे. मला तर पक्की खात्री आहे त्या बाहेर गेल्यावर किती पार्टीला जात असण. याचा शोधही आपल्यालाच आता घ्यावा लागणार आहे. हो, पण मी काय म्हणते काकूआजी, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर, तुमची परमिशन असेल, आय मीन परवानगी असेल तर त्यांच्या मागावर आम्ही दोघी जाऊ का? म्हणजे कसं आहे ना, त्या काय करतात, कुठे जातात ह्याचं आम्ही तुम्हाला फोनवरून सगळे डिटेल्स देऊ शकतो, म्हणजे सांगू शकतो. ठीक आहे, जे काय करायचं ते सांभाळून करा, तिला कळता कामा नाही. कॅश अग आई खरंच कामासाठी बाहेर पडतात, मग आपण त्यांचा पाठलाग करून काय उपयोग? वहिनी त्या खरंच कामासाठी घराबाहेर पडतायत ही गोष्ट फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. काकूआजींना फोनवरून आपण काय सांगू तेच त्यांना माहिती असेल, आणि आता फोनवरून काय सांगायचंय ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची गरज नाही ना. फक्त एक आहे, किती काही झालं ना तरी ह्यांना घरी यायला उशीर व्हायला हवा. अगं पण आज त्यांना घरी यायला उशीर का होईल? अहो उशीर होणार नाही, त्यांना उशीर करायला भाग पाडायचं. आणि एकदा का तसं घडलं की सगळं काही फिनिश. मैत्रिणींनो, पाहिलं का तुम्हाला भेटायला कोण आलंय? नमस्कार नमस्कार नमस्कार.
हो नमस्कार नमस्कार हो एक मिनट जरा अगं अगं पुरे पुरे थांबा गायत्रीजी आज तुम्हालाच भेटायला आलेत पुढचा बराच वेळ ते आपल्या बरोबरच राहणार आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शनही करणार आहेत नमस्कार मैत्रिणींनो मला देसाईबाईंकडून तुमच्याबद्दल आणि तुमच्या संस्थेबद्दल कळलं खूप बरं वाटलं आणि तेव्हापासूनच तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची मला उत्सुकता होती आणि मी आता इथे आले आतापर्यंत आम्ही आजूबाजूच्या छोट्या मोठ्या दुकानांमध्येच ऑर्डर सप्लाय करत होतो आज पहिल्यांदाच आम्हाला एका मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळाली आहे बर आज रात्रभरात सगळं काम पूर्ण झालं म्हणजे ही ऑर्डर परदेशात जाईल आणि मिळणाऱ्या पैशांमध्ये आमच्या मैत्रिणीचा जीवही वाचेल आमची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये एका गंभीर आजाराशी झुंज देते ह्या ऑर्डरमधून मिळणाऱ्या पैशातून आम्ही तिचा सगळा उपचार करणार आहोत म्हणूनच आज ह्या सगळ्या मैत्रिणी स्वतःचं सगळं सुख दुःख प्रॉब्लेम्स विसरून इथे हजर आहेत दिवस रात्र काम करून ही ऑर्डर कंप्लीट करायची आहे मैत्रिणीनो तुमच्या आजारी मैत्रिणीसाठी तुम्ही एकत्र येऊन हा जो काही मदतीचा निर्णय घेतलायत तो खरंच वाखाणण्यासारखा आहे कुठल्या शब्दात मी तुमचं कौतुक करू मला कळत नाहीये तुमच्या सगळ्यांच्या घरच्या परिस्थितीची मला पूर्ण कल्पना आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतः बरोबरच दुसऱ्यासाठीही जगण्याची तुमची जी सकारात्मक वृत्ती आहे त्याला खरंच तोड नाही तुमची ही सकारात्मक वृत्ती तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे मैत्रिणीनो आपल्या पुढे फक्त आजची रात्र आहे मैत्रिणीलाही वाचवायचंय कामही रात्रभरात पूर्ण करायचंय मला खात्री आहे की हे काम तुम्ही आजच्या रात्रीच पूर्ण कराल असं समजा की आपण आयुष्याची आणखी एक लढाई लढतो आहोत एक एक मिनिट महत्वाचं आहे आत्तापासून कामाला सुरुवात करा तुमच्या या कामात मी तुमच्या बरोबर आहे चला 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 बसा 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 आता मला सांगा हे कसं काय सगळं हे वाळलेले पापड आहे काकूजींनी फोन मिळवला म्हणजे झालं हॅलो काकूजी मी कॅश हा बोल का काय खबर आहे खबर पक्की आहे इथे त्या मैत्रिणीला भेटायला आलेत मग आता काय चालू आहे तिचं पार्टी चालली आहे काकूजी इथे सगळ्या जणी आपापल्या सासूंबद्दल वाईट साईड बोलतायत तुमच्याबद्दल पण बोलत होत्या काय सांगत होती आता काकू आजी मी काय बोलू माझ्या तोंडाने मला बोलवत नाही हो पण आता तुम्ही विचारताय म्हणून तुम्हाला सांगते त्या तुम्हाला गावंढळ म्हणाल्या अडाणी म्हणाल्या मला तर ऐकवतच नव्हतं मग शेवटी अभिलाषा वहिनींनी आणि मी कानावरती हात ठेवले तुम्हाला सांगते काकू आजी ह्यांच्यापैकी कुठल्याही बाईला त्यांच्या मैत्रिणीला घरी जायची इच्छाच दिसत नव्हती आम्ही तुम्हाला जे काही सांगतोय ना ते प्लीज तुम्ही आमच्या नवऱ्यांना आणि घरातल्यांना कुणालाही सांगू नका नाही तर सासूबाई आम्हाला सोडणार नाही हे बघा मी असताना तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही ठेवू ठेव ठेव काकू काय झालं का तातडीने बोलवून घेतलंस काही हवं होतं का मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय काकू अगं काय बोलतेस तू प्रश्न काय उत्तर काय काय झालंय तुला वाजले बघ किती तुझी बायको घरी आली का अजून गायत्री अजून घरी आलेली नाहीये म्हणून नाराज आहेस तू ती कुठे गेली माहिती आहे तुला हो सखी एकता नावाची संस्था आहे त्या संस्थेला भेट द्यायला गेली आणि जाताना तुलाही भेटून गेलीस किती पण ती तिकडेच जाते का याची खात्री केली आहेस का कधी अगं यात खात्री काय करायची आहे आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे तिच्या अशा वागण्याबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही काकू तिचा आधीपासून परोपकारी स्वभाव आहे आता काही बायकांना तिच्या मदतीची गरज आहे
मग तिनं घराबाहेर पडून सोशल वर्क केलं तर मग काय बिघडलं? माझं चुकलं. अरे ज्या बाई बद्दल काही माहित नाही त्या बाईशी तू लग्न करून मोकळा झालास ना, झालं. आता या विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे? मला फक्त एवढं सांग बाबड्या, तिच्या बाबतीत तुला काही कधी प्रश्नच पडत नाहीत का रे? जोडलेल्या नात्यावर ठाम विश्वास असला ना की असे क्षुल्लक प्रश्न पडतच नाहीत. तुला माझं बोलणं जर पटत नसेल ना तर लक्षात ठेव, तुझा हाच आंधळा विश्वास तुला एक दिवस महागात पडणार आहे. मावशी, आपल्याकडे वेळ कमी आणि काम जास्त आहे. तुम्ही सगळ्या थकलायत मला पूर्ण कल्पना आहे, पण काम तर करायलाच हवं ना. थांबून कसं झाले असं करून कसं होईल ग काम आपलं? त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. पूर्वीच्या काळी बायका काम करायच्या, जात्यावरती ओव्या म्हणायच्या, माहितीये का? त्यांनी मन प्रफुल्लित व्हायचं, थकवा जाणवायचा नाही आणि कामही पटापट व्हायचं. मग तसंच आपण करायचंय. चला आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया. मग खेळूया, तेच तर म्हणते मी. चला मावशी तुम्ही सुरुवात करा बरं. म्हणा म्हणा. वाळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, राखण गाणे रावजी रावजी. गाण्याच्या भेंड्या खेळताय? हो छान आहे. आपल्याला सासूबाईंना अडकून इथून निघून जायचंय, लक्षात आहे ना? पण कॅश आईंना इथे अडकवायचं कसं? नेहमी जातात लाईट्स? नाही हो, आजच गेले. जर लाईट आली नाही तर आपण काम कसं करणार? मेला आपलं नशिबच फुटकं. अहो अहो एक मिनिट, नशिबाला कशाला दोष देता? लाईट जाण्याचा आणि नशिबाचा काहीही संबंध नाहीये. आणि आपण संकटावर मात करू शकतो ना, जिद्द धरायला हवी. आपण मेणबत्तीवरती काम करू शकतो, माझं खचून जाऊन कसं चालेल? जरा मेणबत्त्यांचं बघा काहीतरी. अहो पण तुम्हाला उशीर होईल घरी जायला. हे बघा, मला फक्त फुकटचे सल्ले द्यायला आवडत नाहीत. वेळ पडली तर मी बायकांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहीन, मी त्यांना मदत करीन. तुम्ही माझी काळजी करू नका, मी घरी फोन करून सांगते. तुम्ही जरा मेणबत्त्यांचं बघा. हो मावशी, जरा मेणबत्त्या घेऊन येऊया. अरे देवा, बॅटरी गेली, आता कसं कळवू घरी? आणल्या का? लावा लावा मेणबत्त्या लावा, लवकर लवकर चला.